त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे भंडारदरा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे भंडारदरा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अहमदनगर जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा प्रभाकर हे मासिक खालीलपैकी कोणाचं मासिक आहे प्रभाकर या नावाचं मासिक खालीलपैकी कोणाचं मासिक आहे त्या ठिकाणी अवशन क्रमांक दोन प्रभाकर हे मासिक भाऊ महाजन या ठिकाणी योगानसेल प्रश्न क्रमांक चौथा डिप्रेस्ट क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती डिप्रेस्ट क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विठ्ठल रामजी शिंदे या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पाचवा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल राज्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मीनाक्षी हे मंदिर मदुराई तामिळनाडू राज्य ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सातवा श्रीरंगपट्टनम तिरुचिरापल्ली ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत श्रीरंगपट्टणम व तिरुचिरापल्ली हे शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कावेरी नदी या ठिकाणी योग्य सिर होईल विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एम पी एस सी राज्यसेवा या परीक्षेस तयारी करत असाल तर तुमच्यासाठी फिजिक्सवाला घेऊन येत आहे स्वराज्य बॅच ही एक राज्यसेवेसाठी अतिशय महत्वाची बॅच आहे महाराष्ट्रामधील सर्वोत्तम शिक्षक तुम्हाला या बॅचमध्ये शिकवणार आहेत या बॅचची वैशिष्ट्य वैशिष्ट्ये म्हणजे यात यात तुम्हाला फ्री क्लास नोट्स असतील फ्री नोट्स पी डी एफमध्ये मध्ये असतील फ्री मॅगझीन पण असतील आणि या बॅचमध्ये तुम्हाला पी वाय कूवर विशेष लक्ष असेल प्री आणि मेसवर तुम्हाला मटेरियल अवेलेबल असेल प्री आणि मेन्सवर तुम्हाला यामध्ये टेस्ट सिरीज असतील दैनंदिन लेक्चर सोबत तुम्हाला समस्याचे निराकरण केले जाईल या बॅचची फिक्स फीस फक्त तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे या बॅच ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्ही पी एस सी झिरो ट्वेंटी वन हा कोड यूज केल्यास तुम्हाला सातशे पन्नासचा डिस्काउंट ऑफर असेल या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्वांनी लिंकला करून या बॅचमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता ऑप्शन क्रमांक नव्वा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अण्णा हजारे या ठिकाणी योग होईल क्रमांक बारावा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात त्या ठिकाणी ठिकाणी लोकसभेचे होईल प्रश्न क्रमांक तेरावा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पुणे या ठिकाणी क्रमांक बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बोडो ही आदिवासी जमात आसाम राज्य या ठिकाणी योग्य वा नौजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे के नौजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नौजवान सभा ही संघटना भगत सिंग या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सोळावा कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर प्रामुख्याने केला जातो कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर प्रामुख्याने केला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कागद बनवण्यासाठी बांबूचा वापर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अठरावा लॉर्डस हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे राजिकाणी ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान इंग्लंड देश या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे राजिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक वीस पागा या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे पागा या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक घोड्यांना ठेवण्याची जागा या ठिकाणी योग्य आन्सर होईल क्रमांक एकेवीस गिर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे गिर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तोिका ऑप्शन क्रमांक दोन गिर हे नेशनल पार्क सिंह या प्राणी राखीव है प्रश्न क्रमांक बावीस सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण खालीलपैकी को राज्य मदल ठिकाण है सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण खालीलपैकी को राज्य मदल ठिकाण है त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस सर क्रिक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे सर क्रिक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशाच्या दरम्यान आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सर क्रिक हा खाडीचा प्रदेश भारत आणि पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस शिवथापा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे शिवथापा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक बॉक्सिंग या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सव्वीस पी व्ही सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पी व्ही सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग आन्सर होईल क्रमांक सत्तावीस पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन शांतीवन या ठिकाणी जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार जागतिक साक्षरता दिन आठ सप्टेंबर या ठिकाणी योगर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रामध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तीस लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे क्रमांक दोन ॲनामिया म्हणजे रक्तक्ष या ठिकाणी योग्य अन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे क्रमांक दोन कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन बुलढाणा ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौतीस भारतामध्ये राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे असते भारतामध्ये राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन निर्वाचन आयोग या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पस्तीस घटक राज्य व केंद्र यांच्या मधला दुवा साधण्याचे कार्य खालीलपैकी कोण करतात घटक राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामधला दुवा साधण्याचे काम खालीलपैकी कोण करतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणता घटनादुरुस्तीने अठरा वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणता घटनादुरुस्तीने अठरा वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे तर ती घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एकसष्टवी घटनादुरुस्ती या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सदतीस भारताची राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवसापासून अंमलात आलेली आहे भारताची राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवसापासून अमलात आलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जानेवारी सन एकोणीशे पन्नास या ठिकाणी योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक अडतीस खेडेगावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम खालीलपैकी कोण करतात खेडे गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम खालीलपैकी कोण करतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पोलीस पाटील या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मुंबई येथे प्रार्थना समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते त्या ठिकाणी ऑपन क्रमांक तीन सन एकोणीसशे अठ्ठावीस या ठिकाणी यू सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन भारतामध्ये सर्वात प्रथम आलेले युरोपियन म्हणजेच पोर्तुगीज या ठिकाणी गामा यांनी भारताकडे येण्याचा सागरी मार्ग खालीलपैकी कोणत्या वर्षी शोधून काढला होता वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा सागरी मार्ग खालीलपैकी कोणत्या वर्षी शोधून काढला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन चौदाशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार भंडारा हा जिल्हा मॅगनीज या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच नेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नागपूर शहर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस प्राणहिता ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे प्राणहिता ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन प्राणहिता ही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला संबोधले जाते संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला संबोधले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या नांदेड या ठिकाणी योग्यान सोल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान क्षेत्रफळाने जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मुंबई जिल्हा या ठिकाणी योग्य सोय प्रश्न क्रमांक पन्नास भ्राकरा धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात भ्राकरा नांगल या धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन भ्राकरा नांगल या धरणाला गोविंद सागर जलाशय असे संबोधले जाते क्रमांक एक्कावन भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेली आदिवासी जमात खालीलपैकी कोणती जमात आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार भिल्ल जमात या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक बावन आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन दोन ऑक्टोबर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक त्रेपन्न थोरियम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळते थोरियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार थोरियम हे खनिज केरळ राज्य या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौपन्न एकोणपन्नास समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांना वेगळी करते एकोणपन्नास समांतर रेषा ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांना वेगळी करते ऑप्शन क्रमांक चार ए व कॅनडा देश या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंचावन्न खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत लाठे गानी आश्मक्रमान चार शनीगर याटे गानी इहो ग्यान से रोईल्म